सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडलेल्या आज 20 बातम्यांचा आढावा घेणार आहोत टॉप 20 मध्ये. पाहूयात सुपरफास्ट सातारा. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळे महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बनपुरी तालुका पाटण येथील श्री नाईकबा देवस्थानाकडे जाणाऱ्या घाट मार्गातील धोकादायक स्थिती आणि अधूनमधून तेथे निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी लवकरच दूर होणार आहे. आणखी सुमारे 3 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने घाट रस्ता रुंदीकरणासह अन्य अनुषंगिक कामं तसेच वाहनतळाचे काँक्रिटीकरण मार्गी लागणार आहे. डोंगर माथ्यावर असलेल्या श्री नाईकबा देवाच्या चैत्रात होणाऱ्या यात्रेला भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. यात्रेनंतरच्या पाकळण्या तसेच प्रत्येक रविवारी अमावस्या पौर्णिमेला आणि नवरात्रोत्सवात गर्दीचा ओघ कायम असतो. श्री नाईकबा मंदिराकडे जाण्यासाठी घाट मार्ग आणि पायरी मार्ग असून वाहनातून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने घाट मार्गाचा सर्वाधिक वापर होताना दिसतो. बनपुरीचे सरपंच मनोज पाटील म्हणाले, दिवसेंदिवस भाविकांचा ओघ आणि घाटातील वाहतुकीचा ताण वाढत असल्याने वाहतुकीच्या कोंडीसह भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला होता. तीव्र वळणे, अरुंद रस्ता, सूचना फलक आणि स्ट्रीट लाईट यांचा अभाव असल्यानं सद्यस्थितीला तेथे वाहन चालकांचा गोंधळ उडताना दिसतो. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून पुन्हा सुमारे 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यातूनच आजूबाजूचे अडथळे हटवून रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, संरक्षक कठडे इत्यादी कामे होऊन घाटमार्ग रुंद आणि सुरक्षित तर बनेलच, शिवाय डोंगर माथ्यावरील वाहनतळाचे काँक्रिटीकरणही करण्यात येणार असल्यानं मोठ्या समस्येतून वाहन चालक आणि भाविकांची सुटका होणार आहे.